फक्त हा साधा सोपा उपाय करा व हाडे मजबूत करून कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढवा, मेमरी शार्प करा व शरीरातील गाठींचे घरच्या घरी लगेचच पाणी करा। आज मी आपल्यासाठी शरीरात जर कुठल्याही प्रकारच्या गाठी झालेल्या असतील तर यापासून सुटका करून देणारा असा खूप सुंदर आणि घरगुती अगदी नॅचरल असा उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील गाठी या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे। आजकाल बऱ्याच जणांना शरीरात गाठी असल्याच्या समस्या आहेत आणि अशा गाठी जर शरीरात असल्या तर आपल्याला याची भीती देखील वाटते, कारण बऱ्याच वेळेस कॅन्सरच्या गाठी देखील असतात। परंतु प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते, म्हणूनच अशा या छोट्या छोट्या गाठी जर तुमच्या शरीरात असतील तर यापासून सुटका करून देणारा व याचे पूर्णपणे पाणी करून देणारा असा सुंदर उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। या गाठी म्हणजे शरीरात अनवॉन्टेड ग्रोथ झालेली स्किन, म्हणजेच स्किनच्या आतल्या बाजूला चरबीच्या किंवा कुठल्याही रक्ताच्या असो चरबीच्या असो वेगवेगळ्या गाठी जमून राहतात। तर यासाठी घाबरू नये, न घाबरता जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील या गाठी पूर्णपणे वितळून जातील। यासाठी आपल्याला लागणार आहे चुना, जो चुना आपण बनारसी पानाबरोबर खातो तो चुना आपल्या शरीराकरता तितकाच उपयुक्त आहे, कारण या चुन्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते, हाडे मजबूत राहतात, केसांना मजबूती मिळते, ठिसूळ हाडे असतील तर ते देखील यामुळे मजबूत होतात आणि शरीरात कुठल्याही प्रकारच्या गाठी झालेल्या असतील तर त्यापासून देखील यामुळे सुटका मिळते। शरीराला जर खनिजांचा साठा व्यवस्थित असेल तर शरीराला मजबूती मिळते व आपण आजारांपासून दूर राहतो आणि शरीरात जर कॅल्शियम भरपूर प्रमाणात असेल तर यामुळे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी व प्रोटीन यासारख्या खनिजांचा साठा देखील भरपूर प्रमाणात शरीरात टिकून राहतो, कारण शरीरात ही खनिजे टिकून ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणे महत्वाचे आहे। कॅल्शियम भरपूर असेल तरच ही खनिजे देखील आपल्या शरीरात टिकून राहतात। यासाठी येथे मी ताक घेतले आहे, अगदी गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्यायचा आहे आणि हा चुना ताक, दही किंवा नॉर्मल पाण्यात देखील तुम्ही घेऊ शकता व हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। किंवा स्वयंपाक करताना डाळ वगैरे बनवली तर डाळीत देखील तुम्ही गव्हाच्या दाण्या एवढा चुना जसं मी दाखवलं आहे त्याप्रमाणे टाकून डाळ तयार केली तरी देखील तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढते। परंतु हा उपाय जर केला तुमच्या शरीरातील कॅल्शियम तर वाढतेच, परंतु शरीरातील गाठी निघून जातात, लहान मुलांची मेमरी शार्प होते, हाडे देखील मजबूत होण्यास हा उपाय खूप महत्वपूर्ण ठरला आहे, कारण कॅल्शियमच्या कमतरतेमुळेच हाडे ठिसूळ होतात आणि थोडे जरी काही झाले तरी लगेचच ब्रेक होतात। परंतु शरीरात कॅल्शियम भरपूर असेल तर असे होत नाही व यामुळे गुडघे दुखी, हातपाय दुखी, कमर दुखी या समस्या देखील निघून जातात। हा उपाय करताना लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच हा उपाय करू शकतात, परंतु 15 दिवस हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आणि दिवसभरातून कधीही एक वेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल, असे काहीही नाही की हे सकाळी अनाशा पोटीत घ्यायला हवे आणि 15 दिवसानंतर 8 ते 10 दिवस गॅप सोडून पुन्हा 15 दिवस हा उपाय करायचा आहे। असे जर तुम्ही 6 महिने केले तर यामुळे शरीरातील कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढेल, तुम्हाला कॅल्शियमची कमतरता शरीरात जाणवणारच नाही आणि लहान मुलांची मेमरी देखील शार्प होण्यास यामुळे खूप मदत होणार आहे व शरीरात जर गाठी असतील तर गाठी देखील यामुळे पूर्णपणे वितळून जाण्यास मदत होणार आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।